मी मुगल आर्यच प्रयोगालय महाविद्यालय औरंगाबाद शिक्षण शास्त्र हा विषय आपण शिकत आहोत त्यातील प्रकरण नंबर 2 मध्ये हा स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय शिक्षण व स्वातंत्र्योत्तर काळातील प्रमुख शिक्षण आयोग त्यापैकी विद्यापीठीय शिक्षण आयोग त्यानंतर माध्यमिक शिक्षण आयोग हे आपण मागील तासात शिकलो. आजच्या तासात आपण शिकणार आहोत भारतीय शिक्षण आयोग 1964-66. प्रथमतः या आयोगाची पार्श्वभूमी लक्षात घेऊया आपण. जसे मागे 2 शिक्षण आयोग मी आपल्या समोर मांडले त्याच पद्धतीने हा तिसरा आयोग देखील विशेषतः 1964-66 साली केंद्र सरकारने स्थापन केला. शिक्षण क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर विकास साध्य करायचा असेल तर संपूर्ण देश पातळीवर शिक्षणाच्या विविध स्तरांचा आणि विभागाचा एकत्रितपणे विचार करणे गरजेचे वाटले. यातूनच केंद्र सरकारने असा विचार केला की विद्यापीठ शिक्षण आयोग हा महाविद्यालयीन शिक्षणाच्या संदर्भात किंवा महाविद्यालयीन शिक्षणाच्या काय समस्या असतील किंवा त्याचा काय विकास असेल या संदर्भात माहिती घेणारा आयोग होता. तर माध्यमिक शिक्षण हा माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भातच माहिती घेणारा आयोग होता असं जेव्हा आपल्या लक्षात आलं किंवा शासनाच्या जेव्हा लक्षात आलं की अरे या दोन्ही स्तरावरचा 2 आयोगाने अभ्यास केला तर हा तिसरा आयोग सर्वच स्तरावर असावा अशा दृष्टिकोनातून त्यांनी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अशा तिन्ही स्तरावर म्हणजेच प्राथमिक स्तरापासून तर उच्च स्तर शिक्षणापर्यंत सर्व गोष्टीचा विचार करून 14 जुलै 1964 रोजी डॉक्टर दौलत सिंग कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय शिक्षण आयोग या नावाने त्याची स्थापना करण्यात आली. की ज्या आयोगामध्ये 17 सदस्य होते. आयोगाचे किती सदस्य होते? 17 सदस्य होते. आणि श्री जे पी नाईक हे या आयोगाचे सदस्य सचिव म्हणून काम पाहत होते. अशा तऱ्हेचा एक आयोग केंद्र सरकारने 1964-66 साली स्थापन केलेला आपल्याला दिसून येतो. या आयोगामध्ये विशेष करून मी आताच म्हटल्याप्रमाणे प्राथमिक असून ते उच्च शिक्षणापर्यंत म्हणजेच शिक्षण क्षेत्राचा सर्वांगीण अभ्यास करणं गरजेचं आहे असा विचार करून या आयोगाची नेमणूक केलेली आहे. आता पुढील भाग पाहताना किंवा पार्श्वभूमी अभ्यासानंतर आपण जाऊया भारतीय आयोगाचे प्रमुख शिफारशी. डॉक्टर कोठारी आयोगांना ज्या शिफारशी करायला सांगितलेल्या होत्या जो आयोग निर्माण केला त्याची उद्दिष्ट काय होती तर ती प्रथमतः आपण उद्दिष्ट पाहू. पहिलं उद्दिष्ट आपल्या लक्षात येईल की शालेय प्रवेश अर्थात तो प्राथमिकचा असो माध्यमिकचा असो किंवा उच्च माध्यमिक किंवा महाविद्यालयीन स्तराचा असो तो प्रवेश विद्यार्थ्याचा कशा प्रकारचा असेल कशा प्रकारचा असावा या बाबतीत त्याचबरोबर मूल्यमापन कसं करता येईल मूल्यमापनाची योजना त्याची त्याचबरोबर शिक्षणाचा स्थानिक समाजाशी संबंध आपण पाहत आहोत की माध्यमिक स्तरावर किंवा प्राथमिक स्तरावर असं लक्षात घेतलं जातं अभ्यासक्रम ठरवताना की भूगोल आणि इतिहास साधारणपणे मुख्यतः करून भूगोलाचाच विचार केला जातो की भूगोल हा स्थानिक जिल्ह्याच्या स्तरावर त्या त्या वर्गांना अभ्यासक्रमामध्ये ठेवला जातो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला उद्दिष्ट असं दिसतं की स्थानिक समाजाशी संबंध अभ्यासक्रम तसंच पाठ्यपुस्तके यासारख्या महत्वपूर्ण बाबींच्या संदर्भात मार्गदर्शन या आयोगाने करावं. की ज्या आयोगाचं नाव भारतीय शिक्षण आयोग आणि ज्याचे अध्यक्ष डॉक्टर दौलत सिंग कोठारी हे होते यांनी करावं अशी अपेक्षा शासनाने या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर वर्गाध्यापन आणि अध्यापन दुसरं उद्दिष्ट वर्गाध्यापन व अध्यापना पद्धती या संदर्भाचा दिशानिर्देश करणे. म्हणजे एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की प्राथमिक स्तरावर शिकवणं वेगळं
माध्यमिक स्तरावर शिकवणं वेगळं आणि त्याचबरोबर उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षणात शिकवणं वेगळं, तर ह्या तिन्ही चारही स्तरांना शिक्षणाच्या अध्यापन पद्धती ज्या आहेत त्या जवळजवळ 8 ते 10 पद्धती 9 पद्धती एकूण, मग या 9 पद्धतीपैकी कोणत्या पद्धती उपयुक्त ठरतील वर्गाध्यापन करण्यासाठी, वर्ग शिकवण्यासाठी, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या संबंधित विषयाचं, संबंधित अभ्यासक्रमाचं, संबंधित पाठ्यांशाचं आकलन होईल, तो त्याचं ज्ञान होईल, आकलन होईल, त्याचं उपयोजन त्यांना करता येईल अशा अनुषंगाने त्यांना समजेल अशा मुळातच तिन्ही आयोगामध्ये आपल्याला एक वैशिष्ट्यपूर्ण बाब दिसते. आणखी म्हणजे प्रत्येक वर्गाचं शिक्षण आहे किंवा प्रत्येक स्तराचं शिक्षण हे त्या त्या प्रादेशिक भाषेतून त्याचबरोबर मातृभाषेतून उपलब्ध असावं अशी अपेक्षा या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून वर्गाध्यापन करताना अध्यापन पद्धती कोणती असावी याचाही दिशा किंवा याचंही मार्गदर्शन संबंधित आयोगाने करावं अशी अपेक्षा केलेली आहे. आणि म्हणून तेही उद्दिष्ट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर धार्मिक व नैतिक शिक्षणासंदर्भात शिफारस करणे, अर्थात धार्मिक या शब्दाचा अर्थ या ठिकाणी असा की नैतिकता आणि धार्मिकता पाहताना एक बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना अशी आपल्याला सांगितलं जाते आणि ती सर्व श्रुत आहे किंवा ती सर्वांनाच लक्षात येते की आपला धर्म आणि आपलं धार्मिक कार्य हे सार्वजनिक ठिकाणी न करता आपल्याला ठरवून दिलेलं आहे किंवा आपापल्या धार्मिक स्थळीच ते केलं पाहिजे किंवा आपापल्या घरातच केलं पाहिजे असा एका बाजूला सर्व धर्म समभाव किंवा धर्मनिरपेक्षता अशा दृष्टिकोनातून स्वीकारलेल्या संविधानातून बाबीच्या दृष्टिकोनातूनच आपल्याला अभ्यासक्रमात याचा या धार्मिकतेचा आणि नैतिकतेचा विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हेही एक उद्दिष्ट या आयोगात शासनाने त्यांच्या समोर मांडलेलं आहे की याचाही तुम्ही अभ्यास करा की नैतिक शिक्षणासंदर्भात आपल्याला काय करता येईल, कारण आपल्याला भारताचे भावी नागरिक आणि ते सुज्ञ असे, सुसज्ज असे, सुदृढ असे नागरिक आपल्याला तयार करायचे आणि त्या अनुषंगाने त्यांच्यात नैतिकता, प्रामाणिकपणा, इमानदारी, मूल्य या गोष्टी कशा रुजवता येतील आणि या सगळ्यांचा समावेश जेणेकरून आपल्याला त्या त्या स्तरावरच्या अभ्यासक्रमामध्ये कसा ठेवता येईल याचंही मार्गदर्शन या आयोगाने करावं अशी अपेक्षा केली. आणि त्यानंतरची शिफारस करताना शालेय स्तरावर, म्हणजेच आता आपण आलो 10वीच्या 1 ते 10 पर्यंत शालेच्या स्तरावर कार्यानुभव आणि समाजसेवा या विषयाच्या संदर्भात देखील काय करता येईल किंवा समाजसेवेच्या स्वरूपानं कोणते कार्यक्रम ठेवता येतील, कार्यानुभवाच्या अनुषंगानं कोणते कार्यक्रम ठेवता येतील, अभ्यासानुवर्ती हे कार्यक्रम असतील खऱ्या अर्थाने, तर तेव्हा याचाही विचार त्या आयोगानं करावा. आणि मला माहिती आहे की तुम्ही शिकलेला असाल तुमच्या शाळेमध्ये मित्रांनो की कार्यानुभव हा 8वीपर्यंत आपल्याला विषय होता पूर्वी, त्याला मार्कही असायचे अंतर्गत गुण, त्याचबरोबर समाजसेवा म्हणून स्काउट गाईड किंवा वीरवाला अशा स्वरूपाचे कार्यक्रम उच्च माध्यमिक स्तरापर्यंत राष्ट्रीय समाजसेवा आणि त्याचबरोबर NCC राष्ट्रीय छात्रसेना याही समाजसेवेच्या अनुषंगातून बाबी आपल्याला अभ्यासक्रमाच्या अनुवर्तित अभ्यासक्रमाच्या संदर्भात दिलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि मग याचाही सविस्तर असा अभ्यास करावा. त्यानंतरच त्यांनी सांगितलं की शालेय व महाविद्यालय स्तरावर अभ्यासपूरक उपक्रमासंदर्भात शिफारस करावी. एक महत्वपूर्ण उद्दिष्ट त्यांनी 5व्या क्रमांकाचं जेव्हा आपल्याला लक्षात येतं की ते असं म्हणतात की शालेय व महाविद्यालय स्तरावर अभ्यासपूरक अशा संदर्भात शिफारसी करणे, म्हणजे शाळेच्या स्तरावर आणि महाविद्यालय स्तरावर कोणकोणते उपक्रम असावेत जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये त्याचा निश्चितच उपयोग होईल आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. मग त्यामध्ये क्रीडा आलं, त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आले, त्यामध्ये सामाजिक कार्यक्रम आले आणि मी आता सांगितल्याप्रमाणे मग राष्ट्रीय सेवा योजना असेल, राष्ट्रीय छात्रसेना असेल, वीरबाला असेल, स्काउट गाईड असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्या सगळ्यांचा समावेश आणि वादविवाद असेल, वाङ्मय मंडळ असेल, या सर्वांचा समावेश अशा या कार्यक्रमामध्ये, तर अशा स्वरूपाचे किंवा आपल्याला जे अपेक्षित आहेत असे विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वांगी अशी सुचवण्यात यावी अशी असंही एक उद्दिष्ट या आयोगासमोर ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर ही उद्दिष्ट आता पूर्ण या आयोगाला करायची, म्हणजेच या आयोगाचं नाव काय, तर भारतीय शिक्षण आयोग. ते याचे अध्यक्ष कोण, तर डॉक्टर दौलत सिंग कोठारी
कोणत्या वर्षी स्थापन केला 1964 साली याचे उद्दिष्ट आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे 5-6 उद्दिष्ट त्यांच्या समोर ठेवले आणि या उद्दिष्टाच्या अनुषंगाने त्यांनी संपूर्ण भारतभर केवळ या राज्यातच नाही तर संपूर्ण भारतभर अभ्यास करावा प्रत्यक्ष वस्तुस्थिती त्या ठिकाणावर जाऊन अभ्यास करावा सगळी संपूर्ण माहिती घ्यावी आणि त्या आधारावर मग शासनाला शिफारसी कराव्या एवढी अपेक्षा या ठिकाणी केंद्र सरकारने या आयोगाकडून ठेवलेली आपल्याला दिसून येते मग या आयोगाने जेव्हा अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो तर 64, 65, 65, 66 दोन वर्ष अभ्यास केल्यानंतर काय काय शिफारसी त्यांनी केंद्र सरकारला केल्या आपला अहवाल सादर करताना तर हा अहवाल सादर करताना एक विशेष बाब म्हणून तुमच्या लक्षात येईल की डॉक्टर जे पी नाईक यांनी हा अहवाल तयार झाल्यानंतर एक वाक्य आणि सुरुवातीचंच वाक्य अतिशय महत्वपूर्ण मित्रांनो त्यात लिहिलेलं होतं ते असं होतं की भारताचे भवितव्य येथील वर्ग खोल्यामधून घडविले जात आहे जेव्हा अहवाल तयार झाला पुस्तक रूपी शासनाला सादर करताना तुम्हाला माहित आहे की तुम्ही आम्हाला पगार वाढ जेव्हा दिली जाते कर्मचाऱ्यांना शासकीय कोणत्याही तेव्हा आयोग निर्माण झालेले असतात 6वा आयोग 7वा आयोग आता नुकताच मागे 2016 7वा आयोग हा लागू करण्यात आला किंवा त्या वर्षी तो सर्वांना दिला गेला याचाच अर्थ काय की त्या एखाद्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला जातो तो सगळ्या त्या वेतन श्रेण्यांचा वेतनांचा अभ्यास करतो नवीन वाढ किती असावी किती नसावी याचाही विचार करतो आणि हा सगळा विचार करून काही शिफारसी शासनाला करत असतो आणि मग शासन त्या शिफारसी स्वीकृत करून तशा पद्धतीची अंमलबजावणी करत असतो हे तर तुम्ही बरीच चर्चा ऐकली अलीकडे तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून विविध माध्यमातून देखील त्याची फारच मोठ्या प्रमाणावर चर्चा होते हे तुमच्या लक्षात आलं असेल आता खूपच पैसे मिळाले सर्वांना नोकर वर्गांना बापरे किती पैसे मिळाले पेपरला छापून सुद्धा येतं मोठं अगदी अलीकडे तर नव्या सरकारनं नव्या नोटा 2000 काढल्यावर नोटा स्वीकृत यांना एवढा फायदा होणार तेवढा फायदा होणार वगैरे वगैरे तर हे जसं तुम्हाला संकल्पना आयोगाचं वाट दिसतं तसंच इथे विद्यार्थ्याच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काय अडीअडचणी असतील आणि उद्दिष्ट तर तुमच्या समोर मांडलेच एवढे उद्दिष्ट समोर ठेवून याचा अभ्यास करून प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा अभ्यास करून शिफारसी कराव्या तर शिफारसी अनेक केलेल्या असतात विद्यार्थी मित्रांनो परंतु आपल्या धड्यामध्ये आपल्या अभ्यासक्रमामध्ये किंवा या आयोगामध्ये प्रमुख ज्या या आयोगाच्या शिफारसी आहेत त्या शिफारसी आता आपण अभ्यासू आणि त्याच शिफारसी मी तुम्हाला समजून सांगतो पहिली शिफारस भारतीय शिक्षण आयोगाची प्रमुख शिफारस तुमच्या समोर मांडताना मी असं म्हणेल की पूर्व प्राथमिक स्तरावरील अभ्यासक्रमात विविध खेळ शैक्षणिक संस्कार व क्रियात्मक उपक्रमाचा समावेश असावा आहे की नाही या उद्दिष्टामध्ये जसं सांगितलं होतं की स्थानिक पातळीवर म्हणा किंवा प्रवेश घेताना किंवा मूल्यमापन करताना त्याचबरोबर काय काय शालेय स्तरावर उपक्रम असावेत त्या अनुषंगाने पहिलीच शिफारस आपल्याला दिसून येते की पूर्व प्राथमिक स्तरापासून ते माध्यमिक अभ्यासक्रमात विविध खेळ शैक्षणिक संस्कार व क्रियात्मक उपक्रमांचा समावेश असावा अशी शिफारस या आयोगाने केलेली दिसते तर दुसरी महत्वपूर्ण शिफारस प्राथमिक शाळेत पाठ्यपुस्तके व शालेय साहित्य मोफत द्यावे 1964 ते 66 दरम्यान केलेल्या आयोगाने अभ्यास केलेल्या आयोगाने त्यावेळी सुचवलं होतं आणि मित्रांनो तुम्हाला लक्षात असेल की या त्या कारणाने अंमलबजावणीमध्ये आपल्या शासनाकडून जे कोणते शासन सत्तेत होतं त्या शासनाकडून कशी दिरंगाई झालेली आपल्याला दिसून येते अलीकडच्या 10 वर्षापासूनच साधारणपणे 2010 पासून माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला पहिली ते 8 पर्यंतचे सर्व पाठ्यपुस्तकं महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ छापतं आणि आपल्यापर्यंत जिल्हा परिषदेच्या माध्यमाने खाजगी शाळा असतील की जिल्हा परिषद शाळा असतील तिथपर्यंत पोहोच करतं खरं म्हणजे ही शिफारस कोणत्या आयोगात केलेली होती 1966 च्या आयोगात आपण कोठारी आयोगाने ही महत्वपूर्ण शिफारस केली होती पण तिला अंमलबजावणी करायला जवळजवळ 50 ते 60 वर्षे गेली त्यानंतर त्याची अंमलबजावणी अलीकडच्या काळात झालेली आपल्याला दिसून येते असो आपण तिसरी शिफारस पाहूया दर्जेदार पाठ्यपुस्तके निर्मितीसाठी स्वतंत्र व स्वायत्त यंत्रणा निर्माण करावी
आणि ती मात्र महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ हे राज्याचं विविध राज्यांचे पाठ्यपुस्तक मंडळ असे खऱ्या अर्थाने स्वतंत्र निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते. कारण पुस्तक अभ्यासक्रम हा साधारणपणे दर 10 वर्षांनी बदलतो असं आपण म्हणतो, परंतु हल्ली आपण पाहतो की विकासाच्या योजना किंवा समाजातील बदल एकूणच तंत्रज्ञान या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर अगदी वेगाने विकास होताना दिसतो आणि या सगळ्या विकासाचा समावेश संबंधित वर्गाच्या संबंधित स्तराच्या संबंधित वयाच्या विद्यार्थ्यांपर्यंत तो पोहोचला पाहिजे आणि ते पोहोचण्याचं माध्यम म्हणजे अभ्यासक्रम होय. आणि याच्यात आपल्याला निश्चितच दर 10 वर्षांनी म्हणा दर 5 वर्षांनी म्हणा बदल करावा लागतो. आणि म्हणून पाठ्यपुस्तक निर्मितीसारखं मंडळ हे एक स्वतंत्र असं मंडळ हे शासकीय स्तरावर निर्माण झालं पाहिजे, राज्याराज्यात ते असलं पाहिजे खऱ्या अर्थाने. आज आहे ते हे आपल्याला दिसून येतं. जसं आपण दर 10 वर्षांना जनगणना करत असतो, प्रत्येकाची नोंद केली जाते प्रत्येक व्यक्तीची, मग तो लहान असो की मोठा असो, जन्मल्यापासून ते अगदी दर 10 वर्षांनी प्रत्येकाची नोंद होते, त्याला जनगणना म्हणतो. तसं अभ्यासक्रम देखील बदलत असतो आणि तो आपल्याला नवीन तयार केल्यानंतर त्याची छपाई करायची असेल तर स्वतंत्र असं निर्मिती मंडळ पाठ्यपुस्तके असलं पाहिजे आणि तेही दर्जेदार असलं पाहिजे. आपण मागच्या आठवड्यातच पाहिलं की 8वी का 9वीच्या पुस्तकात माझ्या माहितीप्रमाणे 8वीच्या पुस्तकात महाराजांच्या बद्दल काहीतरी वाक्य वेगळी आली आणि ती 2 वर्षाने साधारण आपल्या लक्षात आली. मित्रांनो, 8वीच्या पुस्तकातली तर असं होता कामा नये, ह्या चुका शक्यतो टाळल्या पाहिजे हेही लक्षात घेतलं पाहिजे यंत्रणेने. त्यानंतर उच्च माध्यमिक स्तरावर लेखी परीक्षेसोबतच तोटी परीक्षा आणि आंतरिक मूल्यमापन असावे. उच्च प्राथमिक स्तरावर आता या आयोगाने स्तर कसे केलेले होते मी मागच्या अहवालामध्ये बोलताना आपल्याला सांगितलं होतं की 1 ते 4 पर्यंत प्राथमिक शिक्षण, 5 ते 7 पर्यंत उच्च प्राथमिक वर्ग किंवा निम्न मध्यम वर्ग माध्यमिक वर्ग असं आपण त्याला म्हणतो, आणि 8वी 9वी 10वी हा माध्यमिक शिक्षणाचा टप्पा आणि 11वी 12वी हा उच्च माध्यमिक शिक्षणाचा टप्पा आणि त्या वरच्या टप्प्याला उच्च शिक्षण असं म्हटलं जातं. तेव्हा उच्च प्राथमिक स्तरावर लेखी परीक्षा सोबतच तोंडी परीक्षा देखील असली पाहिजे आणि त्याचं मूल्यमापन तोंडी स्वरूपात सुद्धा केलं पाहिजे अशी एक शिफारस केली दिसते. आणि खरं म्हणजे ही महत्वपूर्ण शिफारस आहे. काहींना लिहिता येतं चांगलं तर काहींना चांगलं बोलता येतं, काहींच्या चांगलं लक्षात राहतं तर काहींना लिहिता वाचता बोलता आणि लक्षात ठेवून देखील व्यवस्थितपणे आपलं मत मांडता येतं, आपले विचार व्यक्त करतात. तेव्हा असा सर्व अंगाने त्याचा विकास आणि त्याचबरोबर त्याचं मूल्यमापन देखील झालं पाहिजे. त्यानंतरची शिफारस मित्रांनो, माध्यमिक शिक्षणात व्यावसायिक शिक्षणाचा भाग मोठा असावा. अर्थातच प्राथमिक शिक्षणानंतर येणारा भाग म्हणजे माध्यमिक शिक्षण. माध्यमिक शिक्षणावर तुम्हाला माहिती आहे की व्यावसायिक शिक्षणाचा सुद्धा समावेश असला पाहिजे आणि 8वीपासूनच पुढे ITI मोठ्या प्रमाणावर. आमच्या वेळेस शिकत असताना आम्ही फक्त शासकीय पातळीवरच आणि जिल्हा पातळीवरच ITI असायची, त्याची उपलब्धता संस्थांची ITI इन्स्टिट्यूटची. परंतु अलीकडच्या काळात हल्ली 10 वर्षापासून जर आपण विचार केला तर तालुका पातळीपर्यंत देखील प्रत्येक तालुक्याला हा ITI किंवा ज्याला आपण म्हणतो तांत्रिक विद्यालय 8वी 9वी 10वीला 5 नापासांच्या आपल्या अर्हतेप्रमाणे आपल्या पात्रतेप्रमाणे तो कोर्सेस निर्माण करून आता त्याची अंमलबजावणी शासकीय पातळीवर करताना दिसतं. त्याच पद्धतीनं माध्यमिक स्तरावर गणित आणि विज्ञान हे 2 विषय सक्तीचे असावेत. पास भारतीय शिक्षण आयोगाने किंवा डॉक्टर कोठारी आयोगाने अशी शिफारस केली की माध्यमिक स्तरावर गणित आणि विज्ञान हे 2 विषय सक्तीचे असले पाहिजे. जसं इंग्रजी हे आजही सक्तीचे, यापूर्वीही सक्तीचं होतं, म्हणजे ज्याला कंपल्सरी मध्ये म्हणतो तसं. परंतु पुढच्या काळात त्यांनी गणित आणि विज्ञान मात्र हे दोन्ही सक्तीचे असले पाहिजेत अशी शिफारस केलेली दिसते. आणि त्यानंतरची शिफारस आपण पाहूया, माध्यमिक स्तरावर गणित आणि विज्ञान हे 2 विषय सक्तीचे असावेत. अभ्यासक्रमामध्ये समाजसेवा, कार्यानुभव आणि कला यांचा समावेश असावा. माध्यमिक स्तरावरच अभ्यासक्रमामध्ये समाजसेवा, कारण शेवटी हे अभ्यासक्रम पूर्ण करून जसे शिक्षणाचे किती प्रकार आहे, 3 प्रकार,
एक औपचारिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण आणि सह शिक्षण. आपण वर्गात जेव्हा शिकतो ते औपचारिक शिक्षण, अनुभवातून मिळणारे शिक्षण ते अनौपचारिक शिक्षण, आणि आपल्याला काहीही प्लॅनिंग नसताना किंवा कुठलेही नियोजन नसताना काही गोष्टी आपल्याला जर आकलनात आल्या, समजल्या, माहीत झाल्या तर त्याला आपण सहज शिक्षण म्हणतो, किंवा ते सहज कुठेही होऊ शकतं, त्याला असं स्थळ काळ वेळ असं आपल्याला म्हणता येणार नाही, असं सहज शिक्षण. तर औपचारिक शिक्षणात शिकत असताना अभ्यासक्रमामधून समाजसेवेची देखील व्रत हे विद्यार्थ्याला त्याचा बोध झाला पाहिजे, अशा स्वरूपाचं असलं पाहिजे. कार्यानुभव देखील असलं पाहिजे, त्याला एखादा श्रम करण्याचं काम हे कार्यानुभवातून त्याला शिकता आलं पाहिजे, जेणेकरून तो औपचारिक शिक्षण घेतल्यानंतर जी कोणती नोकरी करायची असेल किंवा ज्या कोणत्या विभागात किंवा ज्या कोणत्या क्षेत्रात तो कार्य करण्यासाठी जाईल भविष्यात, तिथे त्याला या गोष्टी सहज जमल्या पाहिजेत अशी अपेक्षा या ठिकाणी आहे. आणि कला यांचा देखील समावेश झाला पाहिजे. विविध ज्या कला असतात व्यक्तीकडे त्या सुद्धा प्रदर्शित करण्याचं काम, जशा शाळेत गॅदरिंग होते किंवा स्नेह संमेलन म्हणतो त्याला आपण मराठीत गॅदरिंग, ही होते. गॅदरिंग मध्ये वेगवेगळे डान्स असेल, गाणे असतील, नाट्य असतील, कविता असतील, शेला पागुटे असतील, हे सगळे विविध स्वरूपाचे मराठी हिंदी इंग्रजी गाणे असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा असतील, कितीतरी ह्या सगळ्या बाबी प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये उपयोगी पडतात, तर याचा देखील समावेश त्यात असावा असं अशी शिफारस या ठिकाणी आयोगाने केली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर 8वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा, म्हणजे 8वी 9वी 10वीचे वर्गातले जे विद्यार्थी आहेत त्यांना 3 भाषा कोणकोणत्या, मातृभाषा, राष्ट्रभाषा व इंग्रजी. खरं म्हणजे इंग्रजीला आपण आंतरराष्ट्रीय भाषा सुद्धा म्हणू शकतो, परंतु इंग्रजी आणि आपली स्वतःची मातृभाषा, आपली मातृभाषा काय आहे, मराठी. त्यानंतर राष्ट्रभाषा हिंदी आणि आंतरराष्ट्रीय भाषा ज्याला इंग्रजी म्हणून आपण, अशी या तिन्ही भाषा असाव्यात, अवगत असाव्यात. आणि म्हणून आता आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिसून येतं 8वी 9वीला हे तिन्ही विषय कंपल्सरीमध्ये, हिंदी आहे, मराठी आहे, इंग्रजी आहे, गणित विज्ञान तर आहेच आहे, परंतु हे सुद्धा आहे. परंतु हेच आपल्या लक्षात येईल की उच्च माध्यमिक स्तरावर गेल्यानंतर मात्र हिंदी मराठी पैकी एक घ्यावं लागतं आपल्याला, ऑप्शनल विषय घेतल्यासारखा इंग्रजी मात्र ही कंपल्सरी असते. आणि विज्ञान विभाग विज्ञानामध्ये गणित आणि विज्ञान कंपल्सरीमध्येच आहे. कला शाखेला जेव्हा गणित घेणं अपेक्षित असेल तर घ्यावं, परंतु ऐच्छिकच ठेवलेलं आहे. आणि मग वाणिज्य शाखेला तर आपल्याला सर्व माहितच आहे की अकाउंट वगैरे किंवा व्यापार संघटन सचिवाची कार्यपद्धती, OC, ST, अकाउंट वर्क, बुककीपिंग त्याला असं दुसरं नाव आहे अकाउंटला, हे विषय तिकडे असतात. इंग्रजी तिन्ही शाखेला कंपल्सरीचे, मराठी हिंदी ऑप्शनल असते. बँकिंग जर घेतलं तर हिंदी किंवा भाषेला आपण सोडून देऊ शकतो, अशा स्वरूपाचे नियम पुढे बोर्डाच्या माध्यमातून आपल्याला आलेले दिसतात. त्यानंतर मूल्यमापनासाठी राज्य परीक्षा मंडळाने बाह्य परीक्षांचे मूल्यमापन करून प्रमाणपत्रे प्रदान करावी. मूल्यमापन जर करायचं असेल आपल्याला तर राज्य परीक्षा मंडळाने बाह्य परीक्षेचे मूल्यमापन करून प्रमाणपत्रे प्रदान करावी. म्हणजे परीक्षा जेव्हा आपल्या घेतल्या जातात त्या परीक्षेची प्रमाणपत्र दिली जातात, तेव्हा बोर्ड जेव्हा परीक्षा घेत, सध्या तुम्हाला माहित असेल बोर्ड तुम्ही आता 10वी पास होऊन 11वीत आला, 11वी पास झाला तसा 12वीत आहात, तेव्हा 12वीला सुद्धा बोर्डच परीक्षा घेतात, 10वीची परीक्षा बोर्डच घेतं, इतर परीक्षा मात्र त्या त्या शाळेत किंवा त्या त्या महाविद्यालयातच होतात. तर तेव्हा अशा परीक्षेचे प्रमाणपत्र देताना त्याचं मूल्यमापन, बाह्य मूल्यमापन म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे तुमचे पेपर जे आता वर्षी परीक्षेत होते ते दुसऱ्या शिक्षकाकडे जाते, दुसऱ्या शाळेचे कॉलेजचे पेपर माझ्याकडे येतील किंवा या जिल्ह्याकडे येतात, जिल्हा बदली करून असे पेपर पाठवले जातात, म्हणजेच बाहेरूनच ते आपण तपासून घेतो असा त्याचा अर्थ या ठिकाणी घेता येईल आपल्याला. त्यानंतरची शिफारस राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख विद्यापीठात शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे. विद्यापीठाच्या स्तरावर मात्र माध्यम इंग्रजी स्वरूपात असलं पाहिजे हे उच्च शिक्षणात. तुम्हाला या अगोदरच मी म्हटलं की भारतीय शिक्षण आयोग हा प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण म्हणजे विद्यापीठ शिक्षण ह्या सगळ्या स्तराचा अभ्यास करणारा आयोग म्हणून त्याची नियुक्ती झालेली, म्हणून ते आता या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख विद्यापीठात शिक्षणाचे माध्यम हे इंग्रजी असावे अशी एक शिफारस त्यांनी केली. आणि तुम्हालाही माहिती पदवी स्तरावर शक्यतो इंग्रजी माध्यमातूनच प्रत्येक ठिकाणी शिकवलं जातं. पदवी स्तरावर म्हणजे त्याला PG असं म्हणतो, M.Com, MA, MSc हे जे PG चे स्तर आहेत किंवा MTech असेल,
विजय हिंगडर एमडी एमबीबीएस आणि त्याचा कुलत आहे इंग्रजी कुणाच असतं पदवीपासूनच परंतु इकडे मात्र हे इंग्रजी कुण असावं अशी शिफारस केली जाते विद्यापीठामधील अभ्यासक्रमामधून पारंपरिक पाठांतराऐवजी मौखिक विचार व मनन यास महत्त्वाचे स्थान द्यावे ही एक महत्त्वपूर्ण हल्ल्या मागील काळात किंवा मागील वर्ष मागील बऱ्याच वर्षापूर्वी विद्यार्थी पाठांतर करून पेपर लिहित असत पाठांतर करून परीक्षा देत असत तर पाठांतराला महत्त्व न देता त्यांना चिंतन मनन त्या संबंधित मुद्द्यांचं केलं पाहिजे आणि आपलं स्वतःच मत मांडलं पाहिजे म्हणजे शिकवल्यानंतर अभ्यास केल्यानंतर आपल्या भाषेत मग ती भाषा मातृभाषा असेल पेपर द्यायची किंवा इंग्रजी भाषा असेल किंवा हिंदी भाषा असेल ज्या भाषेतून ज्या माध्यमातून आपण शिकत आहोत त्या माध्यमातून आपल्याला लिहिता येईल परंतु आपलं मत आपल्या भाषेतच व्यक्त करता आलं पाहिजे आपल्या शब्दात व्यक्त करता आलं पाहिजे अशी अपेक्षा या शिफारशीमधून दिसून येते पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सामाजिक शास्त्रांना महत्त्व द्यावे पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये सामाजिक शास्त्र जे येते जसे समाजशास्त्र असेल राज्यशास्त्र असेल मानसशास्त्र असेल शिक्षणशास्त्र असेल या अशा विषयांना देखील पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये महत्त्व असलं पाहिजे जसं एम ए हिस्ट्री एम ए इतिहास एम ए राज्यशास्त्र एम ए समाजशास्त्र मी जसा एम एम एड आहे तर असं एम ए शिक्षणशास्त्र अशी माझ्याकडे पदवी असल्यामुळेच मला मी हा विषय शिकवण्यास पात्र होऊ शकलो आणि मला नियुक्ती मिळाली हे तुम्ही जाणतच असाल नसेल जाणत तर मी तुम्हाला सांगतो की एम ए एम एड असल्याशिवाय शिक्षक या ठिकाणी होता येत नाही त्याचबरोबर अध्यापनातून वर्गामध्ये प्राप्त होणारे ज्ञान व्यवहारात वापरण्याची प्रेरणा मिळावी यासाठी अध्यापनात पाठांतराऐवजी कृतीवर भर असावा शिकवताना अध्यापनातून शिकवतानाच मुळात प्रेरणा अशी दिली पाहिजे शिक्षक वर्गाने की विद्यार्थ्यांना स्वतःचा स्वतः अभ्यास करता आला पाहिजे त्याला ती तशी प्रेरणा मिळाली पाहिजे आणि मी मागील पाठात मागील आयोगामध्ये शिकवताना तुम्हाला सांगितलं काल परवा की उच्च शिक्षणातली म्हणजेच फर्स्ट इयर ते पी जी पर्यंतची या 4-5 वर्षाच्या कालखंडातली शिक्षणाची अध्यापक शिक्षकाच्या अध्यापनाची पद्धत ही व्याख्यान पद्धत असते तो फक्त बोलत राहतो विद्यार्थ्यांना मात्र हे कौशल्य शिकवले जातात फर्स्ट इयर पासूनच की त्यांनी ते बोलल्यानं लिहून घेणे महत्वाचे महत्वाचे मुद्दे आपल्या वयात लिहून घेणे आणि त्यावर मग प्रश्न विचारले नाही समजल्यास आणि त्याचा सविस्तर अभ्यास घरी करणे चिंतन मनन करणे त्यासाठी संदर्भ पुस्तकाचा शिक्षकाने शिकवत असलेल्या पुस्तकाचा देखील तो उपयोग घेऊ शकतो इतकंच नव्हे तर त्याला त्यातही काही नाही आलं तर तो शिक्षकाला विचारू शकतो आपल्या समस्या त्यानंतर धार्मिक शिक्षण हे ऐच्छिक असावे ते शाळेच्या वेळेव्यतिरिक्त पालक आणि व्यवस्थापनाच्या अनुमतीने घेण्यास हरकत नाही जसं इथे त्यांनी खरं म्हणजे तर इथं दिलंच धार्मिक वैयक्तिक शिक्षणाचे शिक्षणाची शिफारस करण्यात यावी त्या संदर्भात असं म्हटलंच म्हणजे याचा अर्थ त्यांनी म्हटलं की आता आपण अलीकडच्या काळात पाहतो की ना तुमच्या काळापासून आलं आमच्या काळात सुद्धा ते नव्हतं आम्ही जेव्हा माध्यमिक शिक्षण होतो तेव्हा की मूल्य शिक्षणाचा पाठ व्हायचा प्रार्थनेच्या अगोदर 1-15-20 मिनिटं मूल्य शिक्षणाचा नैतिक शिक्षणाचा त्यात काही धार्मिकतेच्या गोष्टी सुद्धा असायच्या तर ह्या आपल्याला फक्त संस्कार व्हावेत एवढ्या सीमित त्या अपेक्षित आहेत म्हणून या ठिकाणी शिफारस केली की धार्मिक शिक्षणाच्या बाबतीत जर काही गोष्टी सांगायच्या असतील तर नंतर पालक व्यवस्थापन आणि शिक्षक यांनी आपापसात विचार करून अभ्यासाव्यतिरिक्त किंवा वर्गाच्या व्यतिरिक्त सांगितल्यास ते योग्य ठरेल शालेय अभ्यासक्रमात अभ्यासपूरक उपक्रम हा महत्वाचा भाग असून यामध्ये बारवी बिरबाला राष्ट्रीय छत्रसेना यासारख्या उपक्रमांचा समावेश असावा मित्रांनो मी तुम्हाला यापूर्वीच त्या आयोगाच्या पार्श्वभूमीत उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितलं की कोणते उपक्रम असावे तर माध्यमिक स्तरावर वीरवाला स्काऊट गाईड या स्वरूपाचे तर उच्च माध्यमिक स्तरावर तोही शालेय स्तरच असतो म्हणजे 11-12 किंवा फर्स्ट इयर 8-9 राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजना एनसीसी आणि एनएसएस असेही उपक्रम त्यात असणं आवश्यक आहे अशा एवढ्या महत्वपूर्ण अशा शिफारसी या भारतीय आयोगाने केलेले आपल्याला दिसून येतात आणि त्याची अंमलबजावणी देखील जसजसे सरकार येत गेले आपल्याकडे पंचवार्षिक योजनेनं सरकार येतात अंमलबजावणी देखील पंचवार्षिक योजनेची वेगवेगळ्या गोष्टीची होत असते तेव्हा त्यांनी त्यांना ज्या ज्या काळामध्ये ज्या ज्या शिफारशी आपलं अंमलबजावणी आणायच्या तशा अंतांनी स
संसाधनांचा विचार करताना सगळ्या व्याप्तीचा विचार करताना शासनाने केलेले आपल्याला दिसून येतात. अलीकडच्या काळात फार मोठ्या प्रमाणावर विस्तारित झालेल्या या शैक्षणिक क्षेत्रात याचा उपयोग करताना आपल्याला दिसून येतो. आणि आपल्यापैकी कोणी शाळेच्या स्तरावर राष्ट्रीय छात्र सेनेत सॉरी वीर बाला किंवा स्काउट मध्ये भाग घेतला असेल आणि आता तर माझ्याबरोबर मी राष्ट्रीय सेवा योजनेचा सुद्धा प्रमुख आहे तेही मी पाहतो. तर आपल्या वर्गातच बरेच जण राष्ट्रीय सेवा योजनेत 11वी सहभाग घेतलेले आहेत. आता यावर्षी 12वी देखील आपल्याला सहभाग घ्यायचा. या कोविडच्या परिस्थितीमुळे मागील वर्षीपेक्षा यावर्षी कार्यक्रमाची रूपरेषा बदललेली असेल किंवा कशा तऱ्हेने आपल्याला कार्यक्रम घेता येतील यावरही आपल्याला विचार या आपल्या विषयाच्या व्यतिरिक्त देखील आपल्याला करायचा. तेव्हा आजच्या तासात आपण या ठिकाणी थांबण्यापूर्वी मी तुम्हाला 2 मिनिटात पुन्हा एकदा थोडक्यात या आयोगा संदर्भात सांगतो. आज आपण भारतीय शिक्षण आयोग डॉक्टर कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेला पाहिला. त्याच्या शिफारसी सुद्धा तुमच्या समोर मी मांडलेल्या आहेत. या शिफारसी कोणत्या आहेत, त्यांची उद्दिष्ट कोणती आहेत आणि ती कशा पद्धतीनं अंमलबजावणी करण्याची ती शासनानं कशी आणली आजपर्यंत या सर्वावर ची माहिती किंवा सर्वांचं भाष्य मी तुमच्या समोर मांडलं. तेव्हा आजच्या तासात आपण या ठिकाणी थांबू आणि उद्याच्या भागात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 यावर आपण विचार करू. तोही भाग या पाठाचाच आहे. तेव्हा आज आपण या ठिकाणी थांबू.